नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आर व्ही मराठी जी के हे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सामान्यत्यांचे पासष्ट प्रश्न पाहणार आहोत आणि हे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पण ते आधी जर चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया मित्रांनो पहिला प्रश्न आहे आपला होली संगम हे पुस्तक कोणी लिहिले होली संगम हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर विजयालक्ष्मी पंडित यांनी होली संगम हे पुस्तक लिहिले भवानी मंदिर हे पुस्तक कोणी लिहिले आता भवानी मंदिर आहे हे म मंदिर हे पुस्तक कोणी लिहिले तर बारिंद्र घोष यांनी भवानी मंदिर हे पुस्तक लिहिले शांतिदूत हे टोपण नाव कोणाचे आहे तर पंडित नेहरू यांचे शांतिदूत हे टोपण नाव आहे लोकनायक हे टोपण नाव कोणत्या सुधारकाचे आहे लोकनायक उत्तर आहे बापूजी आणे यांचे लोकनायक हे टोपण नाव आहे दुर्गाडी किल्ला कोठे आहे तर दुर्गाडी किल्ला मित्रांनो कल्याणमध्ये किल आहे दुर्गाडी किल्ला कुठे आहे तर किल्ल कल्याणमध्ये आहे नेक्स्ट प्रश्न आहे वीर धरण कोणत्या नदीवर आहे तर नीरा नदीवर, नदीवर वीर धरण आहे पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे तर मुठा कडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे मुठा उजनी धरण कोणत्या नदीवर आहे उजनी धरण मित्रांनो भीमा नदीवर आहे फेकरी विद्युत केंद्र फेकरी विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर दीपसागर नेक्स्ट प्रश्न आहे खापरखेडा विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर नागपूर पारस विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अकोला आणि एकलहरे विद्युत केंद्र कोठे आहे कुठे आहे तर नाशिकमध्ये आहे बल्लारपूर विद्युत केंद्र बल्लारपूर विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर उत्तर चंद्रपूर माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे सिंद सिद्धफणा नेक्स्ट प्रश्न आहे चोला विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे ठाणे पितांबर व पैठण लघु उद्योग केंद्र कोठे आहे येवले नाशिक जिल्ह्यामध्ये आहे विडी उद्योग केंद्र कोठे आहे उत्तर सिन्नर आणि गोंदियामध्ये विडी उद्योग केंद्र आहे रेशीम कापड लघु उद्योग केंद्र कोठे आहे उत्तर साबळी आणि नागबीडमध्ये पांडवलेण्या पांडवलेण्या कुठं आहेत कोणत्या जिल्ह्यात तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर लातूर पातूर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अकोला भाज्या लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर पुणे उत्तर आहे पुणे धाराशिव लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत उत्तर उस्मानाबाद कार्ला लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत उत्तर आहे पुणे आता कार्ला लेणी पुणे जिल्ह्यामध्ये आहेत नेक्स्ट प्रश्न आहे मोडकसागर धरण कोणत्या नदीवर आहे वैतरणा नदी तुळशी धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर तुळशी नदी तोतला डोहो धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर पेंच नदीवर आणि तेरणा धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे तेरणा नदीवर एलदरी धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर पूर्णा नदीवर आहे एलदरी धरण मित्रांनो आज व्हिडिओवर कोणी चॅनलवर नवीन आला असाल तर अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि व्हिडिओ स्किप करू नका आता प्रश्न पाहूया शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर कोयना ज्ञानेश्वर सागर धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर मुळा निळवंडे धरण कोणत्या नदीवर आहे उत्तर प्रवरा विघ्नहार गणपती कोठे आहे उत्तर ओझर पुण्यामध्ये जायकवाडी धरणात जलाशयाचे नाव काय तनाथसागर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो संस्कृत कवींचा जिल्हा उत्तर नांदेड देशभक्त आणि समाजसुधारकांचा जिल्हा उत्तर आहे रत्नागिरी तांदळाची बाजारपेठ असलेला जिल्हा उत्तर भंडारा कारखाना साखर कारखान्याचा जिल्हा उत्तर अहमदनगर आणि तुळजाभवानी मातेचा जिल्हा कोणता तर उत्तर उस्मानाबाद पुढचा प्रश्न आहे शूरवीरांचा जिल्हा कोणता उत्तर सातारा मुंबईची परसबाग असलेला जिल्हा कोणता तर उत्तर आहे नाशिक मोसंबीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते श्रीरामपूर हे मोसंबीसाठी महत्वा प्रसिद्ध आहे अंजीरसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते अंजीरसाठी तर राजेवाडी राजेवाडीसाठी राजेवाडी ही अंजीरसाठी प्रसिद्ध आहे द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते तर उत्तर आहे नाशिक नाशिकला द्राक्ष जास्त असतात नेक्स्ट प्रश्न आहे शीतापाळासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते उत्तर आहे दौलताबाद कलिंगडसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते उत्तर अलिबाग रायगड महालक्ष्मी अंबाबाईचा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे महालक्ष्मी उत्तर कोल्हापूर रेणुका माता देवीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर माहूरमध्ये आहे नांदेड जिल्हा नळदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर उस्मानाबाद पुढचा प्रश्न आहे गाडगे महाराज यांचे समाधीस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अमरावती रामदास स्वामी यांच्या समाधीस्थळ कोठे आहे उत्तर सज्जनगड संत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर अमरावती कापेश्वर गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर यवतमाळ उणकेश्वर गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर नांदेड जिल्ह्यामध्ये आहे उन्केश्वर गरम पाण्याचे झरे चांगदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर जळगाव जिल्हा तुर्बे तुरुंबे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे मित्रांनो मुंबई उपनगर तुरुंबे हे औष्णिक विद्युत केंद्र मुंबई उपनगरमध्ये आहे उरण हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर रायगड जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे रत्नागिरी भीमा नदी, भी नदी काठा भीमा नदीच्या काठावर कोणते शहर आहे भीमा नदीच्या काठावर तर उत्तर आहे पंढरपूर नेक्स्ट प्रश्न आहे पंचगंगा नदीच्या काठावर कोणते शहर आहे पंचगंगा नदीच्या काठावर कोल्हापूर आहे पांजरा नदी कोणत्या जिल्ह्याला लागून आहे उत्तर धुळे भारत देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते उत्तर आहे अशोकस्तंभ आणि नॉर्वे देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते आहे उत्तर आहे सीय फ्रान्स देशाचे राष्ट्रीय चिन्ह कोणते उत्तर आहे लिली मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच आपले रोज व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद भेटूया पुढच्या आपण व्हिडिओमध्ये